नमस्कार मंडळी, मी सुप्रिया तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आज आपण दिवाळी विशेष अशी रेसिपी पाहणार आहोत, रवा लाडू कसे बनवायचे ते. यामध्ये मी तुम्हाला कसा रवा लाडूला पाक बनवायचा ते सांगणार आहे. जर तुमचा पाक बिघडत असेल किंवा कठीण लाडू होत असेल तर अशा पद्धतीने ट्राय करून पहा, नक्कीच तुमचे लाडू छान बनतील. व्हिडिओला पूर्ण पहा व लाईक करायला विसरू नका. येथे रवा घेतलेला आहे, अर्धा किलो रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे किंवा त्याला तुम्ही सूजीही म्हणता. आपण येथे पातेले गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक वाटी तूप घेणार आहोत. आपण सर्वात आधी रवा भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे रवा भाजण्यासाठी जेवढे तूप लागेल तेवढे आपण वापरणार आहोत. तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता किंवा दोन्ही मिक्स वापरलं तरी चालते. एक टिप म्हणजे वनस्पती तेलाचा वापर करू नका, कारण त्यामुळे लाडू कठीण बनतात. नीट असा हलवून घ्यायचा आहे, गॅस जास्त मोठाही ठेवायचा नाहीतर एकदम करपून जाईल व रवा छान भाजला जाणार नाही. गॅस एकदम लो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे व याला छान असं परतत राहायचं व सलग असं हलवत राहायचं आहे, नाहीतर खालून करपू शकतं. व घेतानाच पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं. 8-9 मिनिट झालेले आहेत, खूप छान असा वासही येत आहे व छान थोडंसं कलर चेंज झालेलं आहे. मस्त असं भाजलं गेलं की आपण याला साईडला काढून घेणार आहोत. छान असा वास येत आहे त्यामुळं आता आपण याला साईडला काढून घ्यायचं आहे. व येथे बघू शकता थोडासा कलर चेंज पण झालेला आहे. जर तूप कमी पडेल तर तुम्ही वरनं थोडं टाकू शकता यामध्ये, पण छान असं भाजून घ्यायचं याला. अजिबात रवा कच्चा राहता कामा नये. आता आपण रवा सेपरेट प्लेटमध्ये काढून घेणार आहोत व त्याच पातेलमध्ये आपण पाक करणार आहोत. येथे रवा साईडला ठेवलेला आहे. आता पातेल पूर्णतः पुसून घेतलेलं आहे, त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे व जेवढा आपण रवा वापरतो त्याच्या निम्मी जर साखर वापरली तर व्यवस्थित नीट असे लाडू बनतात. जर तुम्ही जास्त गोड खात असला तर थोडंसं जास्त साखर वापरा, पण त्याच्या निम्मं प्रमाण वापरले की छान चवीला व गोड एकदम छान लाडू बनतात. नीट हलवून घ्यायचं आहे, साखरेला पूर्णतः विरघळू द्यायचं आहे. छान अशी साखर विरघळी गेली की याला आता आपण उकळी काढून घेणार आहोत. मस्त असं उकळी पण आलेली आहे, असंच याला उकळू द्यायचंय. काही वेळानंतर तुम्ही ज्यावेळे तार सोडाल त्यावेळी एक अशी तार आलेली दिसेल यामध्ये, त्यावेळी तुमचा पाक तयार झालेला असेल. त्यामध्ये आपण येथे वेलचीपूड व जायफळ थोडंसं खिसून घालायचं आहे, यामुळे छान असा वास येतो. येथे थोडंसं जायफळचा वापर केलेला आहे, यामुळे मस्त लाडवाला वास येतो. येथे बघू शकता 8-10 मिनिट झालेले आहेत, मस्त अशी तार येत आहे. तुम्ही हातानेही चेक करू शकता किंवा पाण्यामध्ये पाकाचा थेंब घालून जरी चेक केलं तरी चालते. इथे हाताने चेक करून मी दाखवत आहे, एकदम चिटकत आहे दोन बोटांच्या मध्ये, म्हणजे आपला पाक नीट असा आलेला आहे. यामध्ये 2 चमचे तुपाचा वापर करायचा, यामुळे छान फ्लेवर येतो लाडूला. व आपण जो रवा भाजलेला होता तो यामध्ये घालणार आहोत व हलवून घ्यायचे. हलवत हलवत घालायचे. व आपण गॅस बंद केलाय व हे साईडला वेगळ्या गॅसवर घेतलेलं आहे, कारण आता आपल्याला फ्लेमची गरज नाही. याला असंच जर थोडंसं पातळ असं तयार झालं असेल पीठ, म्हणजे जर पाकामध्ये, तर याला थोडं कव्हर करून ठेवायचं. कव्हर म्हणजे फुल्ल कव्हर करायचं नाही, एकदम साईडला थोडंसं वाफ जाण्यासाठी जागा ठेवायची, नाहीतर यामध्ये पाणी पडून हे जास्तच ओलं होऊ शकतं. असंच जरी तुम्ही ठेवलं बिना कव्हर करता तरी चालतं,
थोडा वेळ लाडू बांधायला येईपर्यंत असंच ठेवायचं आहे, म्हणजे हे रवा छान उमलला जातो. थोडंसं मऊ आहे अजून पीठ, त्याला असंच आपण हलवणार आहोत. आधी झाकून लगेच ठेवायचं नाहीतर पाणी पडतं यामध्ये व लाडू बिघडू शकतात. गार झाल्यावर थोडंसं झाकून ठेवायचं आहे, तेही साईडनं उघडं ठेवलेलं आहे. याला असंच थोडा वेळ रेस्ट करायचा, अधूनमधून बघायचं लाडू बांधायला आलेत का नाही. एक 10 मिनिटांनंतर मी येथे बघितलेलं आहे व एकदम छान असं लाडू बांधण्यासाठी आलेले आहेत. आपण याला आता साईडनं थोडं थोडं घेऊन लाडू वळवून घ्यायचे. एखाद्या वेळी काही जण खूपच वेळ याला रेस्ट करतात व ते पाक पुढं जातो किंवा लगेच लाडू बांधायला येतात, त्यावेळी काय करायचं तर गरम पाणी करायचं, थोडंसं यावर मारायचं व लाडू बांधायचे कटिंग जर तुमचे पीठ झाले असेल तर. आता आपले एकदम बरोबर परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साईज धरू शकता लाडवाची व याला वळून घ्यायचे. तुम्ही यामध्ये बेदाणे किंवा काजू बदाम तुम्हाला आवडेल मनुके घालू शकता व याला वळू शकता. कटिंग पीठ आलं तर थोडस पाणी मारा गरम करून, लगेच नीट होईल. पण पाक अजिबात कच्चा काढायचा नाही व थोडस लईच पातळ झालं तर भ्यायचं काही कारण नाही, त्याला तसंच सुकवू द्यायचं. थोड्या वेळानंतर बांधायला येतात व तशा पाकाचे लाडू खूप छान होतात, मऊ होतात व रवा एकदम मस्त उमलला गेला जातो. खूपच पातळ झाला असेल तर तुम्ही फॅन खाली सुकवू शकता त्याला व नंतर बांधू शकता. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत एकदम गोल असे. कशी वाटली लाडवाची रेसिपी हे सांगायला विसरू नका व अशा पद्धतीने लाडू नक्कीच या दिवाळीला करून पहा व कसे बनले तुमचे लाडू हेही नक्की कळवा. एकदम मऊ व छान असे तुपट लाडू बनतील. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा नवीन एका दिवाळी रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश रहा,